15 दिनों के लिए महाराष्ट्र में धारा 144 और लॉकडाउन कर्फ्यू सहित लगा दिया गया है। इसके लिए नागपुर पुलिस ने 60 जगह पर बैरिकेडिंग की है, जबकि 2000 जवानों को इस कड़े बंदोबस्त में लगाया गया है और इसी से नागपुर शहर भर में लॉकडाउन और कर्फ्यू को इम्प्लीमेंट करने का दावा किया जा रहा है। इस दौरान नागपुर पुलिस का कहना है कि इस लॉकडाउन में जनता का अच्छा प्रतिसाद उन्हें देखने को मिल रहा है। वो नहीं मानने वालों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की भी चेतावनी नागपुर पुलिस कमिश्नर अमितेश कुमार ने दी है। अवेअरनेस क्रिएट करत होते, लोकांना अनाउन्समेंट वगैरे करून, रूट मार्च करून, एरिया डॉमिनेशन करून लोकांना सांगण्याचे प्रयत्न करत होते। बरीशी चांगली प्रतिसाद त्याची मिळाली होती। आज आम्ही फुल फ्लेजेड ॲक्शन मूडवर आहे। आम्ही युद्ध पातळीवर कारवाई सुरू केलेली आहे। जितके प्रमुख चौक्स आणि रस्तेज आहे तिथे लोकांना अडकून जे अत्यंत महत्त्वाचे कारणांनी बाहेर पडत आहेत त्यांना सोडण्यात येत आहे। इतर लोकांविरुद्ध कारवाई करून त्यांना परत घरी जाण्यास सांगण्यात येत आहे। एकंदरीत परिस्थिती अत्यंत चांगली आहे आणि लोकांची चांगली प्रतिसाद आहे। तरी पण आमची लोकांची आव्हान राहील की अत्यावश्यक असल्यास तरच घरात बाहेर पडा, अन्यथा पडू नये। हे त्यांचे स्वतःचे सुरक्षासाठी आहे आणि जर विनाकारण बाहेर पडले तर त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते, अधिकारी त्यांना लक्षात ठेवावं लागेल।